सातकंद्रा येथील पोटनिवडणुकीमध्ये एक जागेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये चुरशीने 2534 इतके मतदान झाले. यामध्ये मुनेर सनदे यांच्या अवैध दाखल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. या संदर्भात विरोधी सलीम महात यांनी तक्रार केली होती. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोळे या ठिकाणी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये परंपरागत उमेदवारांमध्ये तुल्यबळ निवडणूक होत आहे. एकूण 83.49% मतदान झाले. यामध्ये एकूण 4 मतदान केंद्र असून कुमार विद्यामंदिरमध्ये 2 व उर्दू विद्यामंदिरमध्ये 2 अशी 4 मतदान केंद्रे होती. त्या ठिकाणी आज जोरदार रस्सीखेच होत मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा.